शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे शिरोळ प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन यांच्या वतीने आज जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती शाखा दत्तवाड शाखेच्या नामफलकाला पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. तसेच मारुती मंदिरामध्ये कलावती देवी बेळगाव बालोपासना येणारे बाळ गोपाळ यांना फळवाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय दत्तवाड येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आली. यावेळी दत्तवाड प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष धोंडीराव धुमाळे, सेक्रेटरी बंडा परीट, ॲडव्होकेट युवराज घोरपडे, पत्रकार अर्जुन धुमाळे, भाऊसो चौगुले, नरेंद्र नाईक, शशिकांत कांबळे, दानवाड दीपाली मुंगळे, रूपा भादुले, सुनीता पाटील, महम्मद हन्नदाफ, जगदीश पाटील, अशोक घोडके, कृष्णा धुमाळे, श्रीतेज खरपी, अनिल कांबळे, सुंदर असुदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून अर्जुन धुमाळे.